तुला पर्यंत जागा भेटली होती का? त्याला एक तरी कडून मिहुनीचा ताप वरन तुझा ताप. देवा आता काय करू? चला आता ह्यांची पण जिरावतो चांगले. मलई लावली मलई मलई हा मलई खा खा. खूप छान आहे. चांगले चांगले खरंच छान आहे का ग? दे ना मला पण घे. याड्याचा बाजार आहे. या 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 मामा, 300 रुपये किलो कांदा, 300, 150, 200 रुपये किलो कांदा. या या हो पुजेल चालेल ना मामा. या 300 रुपये किलो कांदा आहे. देवर व्हायला लागेल ना कांदा. या तुम्ही खुश आम्ही खुश, त्याच्या मला देव बी नाही खुश. या 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 या, तुम्ही जर घेतला कांदा तर नाही होणार वांदा. मग काय मागच्या वेळेस पोरेला पोरगा बघायला आणला का? नाही झालं सुखासमानात लगीन झालं सगळं जिकडं तिकडं ओके. अरे वा लग्न झालं. मग कुठं मुंबई पुण्याला दिली वाटतंय? अजिबात नाही अजिबात नाही. मग कुठल्या नोकरदाराला? हे अजिबात नाही का? सरकारी नोकरी किंवा पोलीसवाला असेल त्यांचा काय संबंधच नाही. मग कुणाला दिली पोरगी? शेतकऱ्याला दिली. आपण शेतकऱ्याला शेतकऱ्याला दिली. हा सन्मानाची गोष्ट आहे. शेतकऱ्याला पोरी गेली. बागायतदार असल सला. बागायतदार काय काम आहे? चिरायदाराला दिली. चिरायदाराला? चिरायदाराला काय कुसळ बघून दिली का? अर्धा एकर कांदा आहे. अर्धा एकर कांदा कांदा अर्धा एकर कांदा किती पोरीत अजून तुम्हाला? 400 शिल्लक आहेत. 400 शिल्लक आहेत का? एक काम करा बोला की आता रताळ्याचा भाव वाढल पुढच्या महिन्यात. एक रताळ्यावाल्यासाठी ठेवा पोरगी 100%. लगो हात केळाचा पण भाव वाढलाय. ओके केळावाल्याला सुद्धा देऊन टाका 100%. हा आणि काय गरज लागेल तर मला सांगा. चालते चालते. ओके अरे पांडव कांदा दादा कांदा आहे 300 रुपये किलो मोठा कांदा. 300 रुपये हिमादल्या देवासाठी 200 रुपये. पायरीच्या देवासाठी 150 रुपये. काय झालं? काय झालं? बघा ना काय झालं.